मराठा आरक्षण प्रश्नावरून राज्यातलं वातावरण चांगलंच तापलंय. आरक्षणाला स्थगिती देत हे प्रकरण सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाने मोठ्या खंडपीठाकडे पाठवलं, त्यामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला. आता त्यावर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर पलटवार करत उत्तर दिलं. मी जातीने ब्राह्मण असल्यामुळे काही लोक सगळं खापर माझ्यावर फोडत असल्याची टीका फडणवीसांनी केली. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षणाचा घोळ झाला असा आरोप भाजपने केला. तर देवेंद्र फडणवीस यांच्या तत्कालीन सरकारने योग्य निर्णय घेतले नाही, त्यामुळे हे आरक्षण रखडलं असं काँग्रेस राष्ट्रवादीकडून म्हटलं जात आहे. राज्य सरकारने या GR जारी करत सारथी संस्थेसह मराठा समाजाच्या योजना राबवण्याची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे नियोजन विभागाकडे वर्ग केली आहे. सारथी संस्था आणि मराठा समाजाशी संबंधित योजनांची जबाबदारी काँग्रेसचे मंत्री विजय वडट्टीवार यांच्या बहुजन कल्याण विभागाकडे होती. मात्र OBC समाजाचे असलेले विजय वडट्टीवार मराठा समाजाला न्याय देत नसल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होत होता. या आरोपांनी व्यथित झालेल्या वडट्टीवार यांनी सारथीची जबाबदारी अजित पवारांनी स्वीकारावी अशी विनंती केली. त्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सारथी संस्थेची जबाबदारी त्यांच्या अखत्यारीतील नियोजन विभागाकडे घेण्याचे जाहीर केले. मात्र काँग्रेस हा सुरुवातीला याला विरोध होता. अखेर आज या संदर्भात GR जारी करून सारथी संस्थेसह मराठा समाजाच्या इतर योजनांची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली. अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त विधान करत सुटली आहे. कंगना सोशल मीडियाच्या माध्यमातून वादग्रस्त ट्विट करते. दिवसभरातून अनेक ट्विट करत कंगना स्वतःकडे सर्वांचं लक्ष वेधून घेते. असंच तिने एक ट्विट केलंय, मी क्षत्रिय आहे, क्षीर धडावेगळं केलं तरी चालेल, पण ते झुकणार नाही असं कंगना म्हणाली आहे. राष्ट्राच्या सन्मानासाठी नेहमीच आवाज उठवत राहीन, मान सन्मान आणि स्वाभिमानाने जगत राहीन, राष्ट्रवादी बनून अभिमानाने जगते, तत्वांशी मी कधी तडजोड केली नाही करेन, जय हिंद, असं ट्विट कंगनाने केलंय. गेल्या काही दिवसांपासून हिंदी चित्रपटसृष्टी अर्थात बॉलिवूड चर्चेचा विषय ठरलाय. अभिनेत्री कंगना राणावतने बॉलिवूडमधील कलाकारांवर ड्रग्ज तस्करी आणि सेवनासंदर्भात आरोप केल्यानंतर हे प्रकरण पेटलं. त्यानंतर अभिनेते आणि भाजपचे खासदार रवी किशन यांनी संसदेत बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला खासदार जया बच्चन यांनी उत्तर दिलं. त्यामुळे सध्या हा मुद्दा चर्चेत असून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. बॉलिवूडला नावं ठेवणाऱ्यांचा समाचार त्यांनी घेतलाय. रोहित पवार यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत भारतीय चित्रपटसृष्टीचे भारतीय समाज मनात एक वेगळंच स्थान आहे. स्वर्गीय दादासाहेब फाळके यांनी मूर्तवेड रोवलेल्या भारतीय चित्रपट सृष्टीत वर्षाकाठी वेगवेगळ्या 20 भाषांमध्ये जवळपास 2000 चित्रपट प्रकाशित होत असून चित्रपट जवळपास 17 ते 18 हजार कोटींची कमाई करतात. चित्रपटांमधील अनेक पात्र हे आज देखील अजरामर असून अनेकांना आयुष्यात काहीतरी करण्याची प्रेरणा देखील केली जाते असं म्हणत कंगनाला त्यांनी फटकारले. पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करू नये असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. सामंत असं म्हणाले की अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून तयारी केली आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. पदवीच्या प्रमाणपत्रावर COVID-19 संदर्भाने काहीही उल्लेख नसेल. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल, त्यामध्ये काहीही असणार नाही. आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या परीक्षेसंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी, प्राध्यापक आणि इतर कर्मचारी देखील उपस्थित होते. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.